अंगणवाडीमधून शालेय पोषण आहार हंड्यामध्ये घेऊन जात असताना ग्रामस्थांनी पाहिलं. त्यानंतर ग्रामस्थांनी घारगाव विभागाच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी वैशाली कुकडे, जवळेश्वरच्या पर्यवेक्षिका वंदना मामळे यांना या घटनेची माहिती दिली. बाल विकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने मोदळवाडीमध्ये भेट दिली आणि लहान मुलांचा पोषण आहार चोरून नेला, तो जप्त करीत त्यांच्या ग्रामस्थांना देखत पंचनामा केला. त्यानंतर अंगणवाडीमध्ये जाऊन आहाराची मोजदाद केली. या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी अंगणवाडीला कुलूप लावले. हा प्रकार गंभीर असून या प्रकरणी संबंधित अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन बाल विकास प्रकल्प अधिकारी वैशाली कुकडे यांनी दिले. जोपर्यंत या सेविका आणि मदतनीस यांची बदली होत नाही तोपर्यंत अंगणवाडी उघडणार नसल्याचा पवित्रा यावेळी ग्रामस्थांनी घेतलाय. एस बी एन मराठी ब्युरो रिपोर्ट, संगमनेर.